दक्षाई घाडगे मॅडम यांनाही विनंती करतो की त्यांनी ती प्रज्वलनासाठी असेल. झुंजार प्रोडक्शन प्रस्तुत कौटुंबिक व सामाजिक विषयाला गवसणी घालणारे दोन अंकी मराठी नाटक लढा लढा लढा. हे नाटक लवकरच बहुजन प्रतिपालक रयत स्वराज्य संस्थापक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज की हरकत नाही. आवाज संपला तरी सुरुवातीला एवढा आवाज आला तर दुसऱ्यांदा जास्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महादेव. एकदा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवू. नेतृत्व आणि अस्तित्व सिद्ध करण्यासाठी फार माणसं असावी लागतात अशांचा भाग नाही. असलेल्या आणि नसलेल्यांची भूमिका सादर करायची असते आणि आलेल्या सगळ्या प्रसंगाला सामोरं जायचं असतं. झुंजार प्रोडक्शनच्या ह्या कार्यक्रमाला सगळे आपण उपस्थित आहोत. मगाशी सांगताना निवेदन आपल्याला सांगितलं होतं की स्वप्न बघणं सगळ्यांनाच आवडतं, परंतु बघितलेली स्वप्न सत्यात उतरवणं हे सगळ्यात कठीण काम असतं आणि अशा स्वप्नाला गवसणी घालणं तर त्या पलीकडचं काम असतं. अशा या स्वप्नाला गवसणी घालत माझ्यातला काही काळ आणि माझ्या असलेल्या गोष्टीतला काही काळ समाजाप्रती देण्याचं काम करण्याचं स्वप्न बघणार आहे आमचे कृष्ण यात्रे आणि त्यांच्या सगळ्या टीमसाठी आपण एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात मानवंदना देऊ. डॉक्टर कृष्ण यात्रे आणि त्यांच्या या सगळ्या कलाकारांनी या मंचावर यावं. लोकांना सुद्धा बघू दे की आमच्यातली स्वप्न बघणारी माणसं किती ताकदीची आहे. शून्यातून स्वतःला उभं करू पाहत आहे. कृष्ण यात्रे सर आपण सुद्धा समोर या. ओके हरकत नाही, आम्ही तुमच्याही एकदा जाणार होतो की अशी माणसं आमच्यामध्ये आहेत निर्माण होत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद सर. प्रोडक्शन झुंजार आहे आणि झुंज जिथे तयार होते तिथे एक स्वप्नाला गवसणी घालणारा काळ सुरुवात होते. झुंज ही कुणाशी असू शकते, ती तुमच्या स्वप्नांशी असू शकते, बघितलेल्या स्वप्नांशी असू शकते आणि त्याही पर्यंत स्वतःशी असू शकते. मला वाटतं झुंज हे सगळ्यात अगोदर स्वतःशी करणं जास्त गरजेचं आहे. कारण जोपर्यंत मी माझ्यावर विजय मिळवत नाही तोपर्यंत मी पाहिलेल्या स्वप्नावर विजय मिळवू शकत नाही. या ठिकाणी विचार मंचावर अनेक नामांकित लेखक आहेत, चांगले मांडवकर्ते आमचे पत्रकार आहेत. मी ज्यांचं नाव ऐकून होतो आज प्रत्यक्ष त्यांना समोर बघतोय. शिवंद माणकर एक उत्तम गायिका आपल्यामध्ये आहेत. बैवंश कला मंचाचे माझे मित्र सहकारी या ठिकाणी आहेत. सागरजी डावल आहेत ज्यांच्या फिल्मनं इंटरनॅशनल लेवलला अस्तित्व आणलेलं आहे असे माझे राजेशजी येद्रेसारखे सहकारी या ठिकाणी आहेत. आमचे भुवड सर आहेत, त्याबरोबर आमचे अनंत ठीक आहे आणि माझे कुंडी युवाचे आमचे अविनाश आत्रे आहेत, शैलेश दळवी आहेत, आमचे खास मित्र असे अमित डोंगरे, कैलास सोलकर आणि त्याचबरोबर तुषार आगरे आहेत. या ठिकाणी उद्याचे चांगले कलाकार म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो आहोत, एक चांगले कवी म्हणून बघतो आहोत असे आमचे ठीक सर आहेत, माझे मित्र रामगडे सर आहेत आणि आपण सगळेजण आहोत. सध्याचा काळ हा परिस्थितीचा बदलणारा काळ आहे, परंतु रंगभूमीची दखल घेतील असे मोजके कलाकार आमच्यात तयार होत आहेत. आपल्यासारख्या प्रोडक्ट
प्रोडक्शनमधून भविष्यात एक उत्तमोत्तम प्रोडक्शन या रंगभूमीवर येईल आणि आमच्या त्या खऱ्या अर्थानं मेहनती कलाकारांना एक वाव मिळेल अशी आम्हाला आशा आहे. परंतु त्याचबरोबर काही धोक्याच्या घंटा आपण लक्षात घेऊन त्यावर काम करणं ही जास्त पाहायची गरज आहे. तुमच्या आमच्या अशिक्षितपणाचं सगळ्यात चांगल्या पद्धतीनं भाष्य कोणी केलं असेल तर ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, विद्येविना मते गेले, मतेविना गते गेले, गतीविना नीती गेली, नीतीविना शुद्ध गेले, शुद्राविना वित्ताविना शुद्र कसले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. याच्यातून तुमच्या आमच्या अशिक्षितपणाची जी गलबत आहे ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून प्रश्न कोणते आहेत आणि त्या प्रश्नावर आपण कशा पद्धतीनं भाष्य करणार आहोत याचं गमक तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेणं जास्त गरजेचं आहे. व्यावसायिकतेची गणित मांडणं सोपं आहे, व्यावसायिकतेची गणित मांडणं सोपं आहे, परंतु व्यावसायिकतेच्या बाजाराला टिकण्यासाठी आम्हाला काय करायला हवं याचं संशोधन तुम्ही आम्ही सगळ्यांनी करणं जास्त काळाची गरज आहे. लोक परंपरा टिकल्या पाहिजे हे तुम्ही आम्ही कोकून सांगतो आहोत, परंतु लोक कलाकार कशा पद्धतीने टिकतील आणि त्या टिकवण्यासाठी लोककलेचा गर्भित गाभा काय हे जोपर्यंत तुम्ही आम्ही समजून घेत नाही तोपर्यंत लोक परंपरा कधीच टिकणार नाही. आणि म्हणून राजाश्रय मिळणं पाहिजे हे जरी तुम्हाला आम्हाला वाटत असलं ते राजाश्रय मिळणं म्हणजे नक्की काय हे आपण समजून घ्यायला पाहिजे ना. ज्या पद्धतीनं नमन आणि झाकडी हा कोकणातला असलेला सगळ्यात सर्वांगीण विकास करणारा आणि तुम्हा आम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा लोकप्रवाह प्रकार आहे आपण असं जरी म्हणत असलो तरी खऱ्या अर्थानं ह्या लोकपरंपरा नक्की कशासाठी उदयास आल्या, ह्या लोकपरंपरेतून नक्की काय साध्य केलं गेलंय आणि तुम्हा आम्हाला नक्की काय साध्य करायचं आहे या प्रश्नांची उत्तर आपण अगोदर शोधायला पाहिजे आणि त्यानंतर लोक कलंबायचं खरंच जतन करायला पाहिजे असं मला वाटतं. मध्यंतरी कृष्णयात्री सरांनी एका संकास्वरांवर एक छोटीशी क्लिप बनवली होती. मला खूप अभिमान वाटला होता अगोदर की मला जे अपेक्षित होतं ते काहीतरी कृष्णयात्री सरांकडून मिळायला मिळेल आणि वाचायला मिळेल. कारण ज्या संकास्वरांवर आम्ही अभ्यास करतो आहोत ज्याच्यावर काहीही लिखित नाही कदाचित ते तुमच्याकडून मिळेल असं मला वाटलं होतं. भविष्यात तुम्ही सध्या चालू असलेला संकासूर दाखवला होता पण लवकरच खऱ्या अर्थानं संकासूर कोण आणि संकासूरला तुम्ही आम्ही का पुजतो आहोत याचं गमक सांगणारा लेख तुम्ही सांगाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण एखाद्या व्यक्तीला पुजणं ही सोपी गोष्ट आहे, लोकांनीही पुजणं हीही सोपी गोष्ट आहे, परंतु त्याला का पुजतोय याचं उत्तर जोपर्यंत तुम्ही आम्ही सांगत नाही तो बंधु त्याला मनाच्या बंदिस्त गाभाऱ्यात आम्हाला पुजता येणार नाही. मला वाटतं मी आणि माझी सगळी टीम झुंजार प्रोडक्शनसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. तुमच्याकडून छोट्या छोट्या गोष्टी का होणार चांगल्या पद्धतीनं समाजात येतील आणि खऱ्या अर्थानं समाज प्रबोधनाचं काम तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करतो. आणि माझ्या संभाषणाला इथे पूर्णविराम देतो. ज्या ज्या वेळेस तुम्हाला आमच्याकडून ज्या ज्या गोष्टींची अपेक्षा लागेल तुम्ही नक्की आम्हाला सांगा. कुणबी युवाची प्रचार प्रसार माध्यमाची टीम पूर्णपणे तुमच्या मदतीला हजर असेल एवढंच सांगतो आणि सगळ्या महामानवांना विनम्र मानवंदना देऊन मी मला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.